हरिओम, श्रीराम अंबज्ञ नाथ संवित। माझं नाव सौ तृप्तिवीरा निलेशसिंह राजमाने, उद्गावेस मिरज केंद्र। काही दिवसांपूर्वी, 6 महिन्यांपूर्वी माझा एक पिशवीचा प्रॉब्लेम झालेला। तर असं झालं, मी जिथं माझी डिलेवरी झाली होती त्या डॉक्टरांकडे गेले। त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला शेक घ्यावे लागतील। मग मी गप्प बसले तिथं। मग माझी भाऊजाई, माझी बहिणी, ती काय म्हणाली, आपण ह्या डॉक्टरांकडे नको, विश्रामबागला कुल्लोळी हॉस्पिटल आहे, तिथं ट्रीटमेंट घेऊया। ठीक आहे म्हणलं। तेव्हाच बापू पादुक, चिन्मय पादुकांच्या रूपात आमच्या घरी आलेले। मग बापूंना म्हणलं, बापू काय ते बघा तुम्हीच, आता मला मित्र दवाखान्याला चालली आणि ते गाठ आणि तुम्ही, एवढंच बोलले। दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी सगळं चेक केलं, काहीही प्रॉब्लेम नाही म्हणले, तुमचं औषध गोळ्यांवर ठीक होईल। आले, दुसऱ्यांदा घरी आले। पुन्हा परवाच आणि एक दोन महिन्यापूर्वी गेलेले डॉक्टरांकडं, तेव्हा पण बापू चिन्मय पादुकांच्या रूपात आमच्या घरी आलेले, तेव्हा सुद्धा हाच प्रॉब्लेम झाला। मी म्हणलं, बापू हे बघा, मी पण आत्ता चालली आहे, तुम्ही बघा ते काय असेल ते गाठीचं। रिचेकिंगसाठी मी गेलेले, डॉक्टरांकडे गेले, डॉक्टर चेक केले, डॉक्टर म्हणले काहीही प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थित घरी जावा। हा दुसऱ्यांदा घरी आले आणि आता परवाच, 1-4 दिवसांपूर्वी, माझ्या पोटात फारच दुखायला, तर कंबर फार दुखत होती। म्हणलं, आता बापू अनेकदा चेकिंग करून घेते आणि मी जाते। म्हणलं, डॉक्टरांच्याकडे गेले, डॉक्टरांनी चेक केलं, डॉक्टरांना विचारलं मी, डॉक्टर हे कशामुळं होते, तर डॉक्टर म्हणले असा काय प्रॉब्लेम नाही आहे। तर डॉक्टरनं म्हणलं, ती गाठ कशी आहे? तर डॉक्टर म्हणले की ती गाठ अशी आहे, ती म्हणजे त्या ती अशा ठिकाणी आहे की ती वाढू पण शकत नाही आणि पुढं वाढणार पण नाही, असं म्हणले। बापूंच्या कृपेनं अंबज्ञ खरंच, म्हणजे बापू प्रत्येक वेळी चिन्मय पादुकांच्या रूपात, म्हणजे म्हणतात की पादुका नव्या त्या दिसते चक्रपाणी उभे, हे जे आपण म्हणतो, तर बापू तिथे साक्षात असतात आणि बापू प्रत्येक संकटाच्या वेळी बापू माझ्या साठी धावत येतातच। हरिओम अंबज्ञ श्रीराम।